नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे टॉक टाइम यांच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज टॉक टाइम मध्ये आपला विषय आहे त्वचा रोग समज आणि गैरसमज, आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पनवेल मधील आलोक क्लिनिकचे मुख्य त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक कुलकर्णी सर. सर खूप खूप स्वागत आपलं टॉक टाइम यांच्या खास कार्यक्रमात. थँक्यू. तर आपल्या विषयाला सुरुवात करण्याआधी मी प्रेक्षकांना थोडक्यात आपली ओळख करून देते. आलोक क्लिनिकचे सर्वे सर्व आणि मुख्य त्वचा तज्ज्ञ डॉक्टर दीपक कुलकर्णी हे 1989 पासून कार्यरत आहेत. पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS आणि MD शिक्षण पूर्ण केलंय. गेल्या 29 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. तर याच संदर्भात आपल्याला डॉक्टरांशी एकूणच ते त्वचा तज्ज्ञ आहेत आणि त्यामुळे त्वचा रोगाविषयी त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. डॉक्टर, पहिला प्रश्न त्वचा रोगाविषयी, तो म्हणजे पांढरे डाग किंवा विटीलिगो हा रोग नेमका कसा होतो आणि त्याला अनुवंशिकता जबाबदार आहे का? विटीलिगो किंवा विटीलायगो हा रोग जो आहे, हा सगळ्या समाजामध्ये अशी समजूत आहे की केवळ अनुवंशिकतेमुळे होतो, पण हे थोडस खरं नाहीये. त्याची कारणं बरीच असतात. काही त्याला वातावरणामधली पण काही कारणं असतात. मानसिक तणाव हे त्याचं कारण असू शकतं. त्याच्यानंतर काही इन्फेक्शन्स ही पण त्याचं कारण असू शकतं असं हल्ली लक्षात आलेलं आहे. परंतु अनुवंशिकता जी आहे त्याच्याबद्दल मी जास्त विस्ताराने सांगू इच्छितो, कारण अनुवंशिकतेबद्दलचे गैरसमज आपल्याकडे आहेत. लक्षात घ्या, जर संपूर्ण समाजामध्ये बघितलं तर साधारणपणे 1% लोकांना हा रोग, पांढऱ्या डागांचा रोग किंवा विटीलायगो ज्याला आपण म्हणतो, तो असू शकतो. परंतु जर तुमच्या घरामध्ये जर एखाद्या नातेवाईकाला हा रोग असेल तर होण्याची शक्यता थोडीशी वाढते, म्हणजे साधारण 60% जाते. आणि आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकांना, म्हणजे आई वडील किंवा अगदी जवळच्या नातेवाईकांना असेल तर ती 15% वाढते. तरी सुद्धा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अगदी जवळच्या नातेवाईकाला असताना सुद्धा 85% शक्यता न होण्याची असते. त्यामुळे त्या अनुवंशिकतेला अनावश्यक महत्व देण्याची गरज नाही. त्याची गमतीची गोष्ट अशी आहे की जर आपल्या जुळे दोन भाऊ किंवा बहिणी असतील आणि त्या एकाला जर विटीलायगो झालेला असेल तर दुसऱ्याला तो होण्याची शक्यता केवळ 23% असते. म्हणजे जुळ्या भावाला किंवा बहिणीला जरी विटीलायगो असेल तरी जवळजवळ 77% शक्यता अशी असते की दुसऱ्या जुळ्या भावाला होणार नाही. याच्यापेक्षा आपल्याला अनुवंशिकता कमी महत्वाची आहे हे सांगण्याचं दुसरं काही करायचं कारण नाही असं मला वाटतं. अनुवंशिकतेला जेवढं समाजामध्ये प्रचंड महत्व दिलं, साधारणपणे आठवड्यात मला 4 ते 5 फोन येतात की आम्हाला एक स्थळ सांगून आलेलं आहे, त्या मुलाला किंवा मुलीला किंवा तिच्या आत्याला आजीला कोणाला तरी विटीलायगो त्रास आहे तर आम्ही काय करावं. तर त्याच्यामुळे अनुवंशिकतेचा थोडाफार घटक आहे, नाही असं नाही. मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो थोडक्यात. आपल्याला हे चांगलं माहितीये की मोबाईल जर आपण ड्रायव्हिंग करताना वापरला तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता वाढते. म्हणजे याचा अर्थ आपण मोबाईल हातात धरला की दुसऱ्या क्षणी ऍक्सिडेंट होतो असंही नाही, किंवा मोबाईल आपण मुद्दामून घरी ठेवून आलो म्हणजे ऍक्सिडेंट होतच नाही असंही. त्याचं कारण असं आहे की मोबाईल वापरणं हे ऍक्सिडेंटच्या बऱ्याच कारणांपैकी एक कारण आहे. तसंच विटीलायगो मध्ये आहे की अनुवंशिकता हे विटीलायगोच्या बऱ्याच कारणांपैकी एक कारण आहे. अर्थात त्यातल्या कुठल्याच कारणांवर आपला फार कंट्रोल नाहीये, पण तरी सुद्धा अनुवंशिकतेला जेवढं अवास्तव महत्व समाजामध्ये दिलं जातं ते थोडस वस्तुस्थितीला आणि सायन्सला धरून नाही. मग डॉक्टर, पांढऱ्या डागांवरती नेमके कोणकोणते उपाय होऊ शकतात? पांढऱ्या डागांवर उपाय बऱ्याच प्रकारचे होतात आणि गंमत मध्ये अशी आहे, या रोगासाठी असलेली जी की आपली पुरातन प्राचीन जी आयुर्वेदिक जी काही उपचार पद्धती आहे ती आणि आधुनिक वैद्यकाने दिली उपचार पद्धती याच्यामध्ये काही प्रमाणात साम्य. सोरालेन नावाची जी औषधं असतात ती याच्यावर वापरली जातात. ती सोरालेनची औषधं ही आपल्या कातडीची उन्हाला असलेली सेन्सिटिव्हिटी वाढवतात आणि ही औषधं प्राचीन काळामध्ये बावची नावाच्या एका झाडापासून मिळतात, तिकडनंही तशी वापरली जातात, किंवा ती सिंथेटिकली तयार करूनही आधुनिक वैद्यकामध्ये वापरली जातात. ती जास्त प्युरिफाईड फॉर्ममध्ये असतात आणि ही औषधं एकतर चट्ट्यावर लावून तरी किंवा पोटात घेऊन तरी आपण त्या पेशंटला उन्हात उभं करायला राहू शकतो, उन्हात उभं करायला सांगू शकतो की त्या चट्ट्यांवर रंग तयार व्हायला मदत होईल. सोरालेन पेक्षा सुद्धा अल्ट्राव्हायोलेट बी अशा किरणांचा वापर या ट्रीटमेंटसाठी केला जातो, ज्याला आपण फोटोथेरपी असं पण म्हणतो.
पहिली ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगितलेला कुवा ट्रीटमेंट म्हणतात. पी स्टँड फॉर सोरॅलिन, सोरॅलिनचं स्पेलिंग पी नी चालू होतं. तर सोरॅलिन आणि अल्ट्राव्हायोलेट ए लाईट अशी जी पहिली ट्रीटमेंट असते, आणि दुसरी जी मी म्हटलं त्याला नॅरो बँड अल्ट्राव्हायोलेट बी लाईट म्हणतात. आता तो लाईट जो असतो तो कुठलाही त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतो. ज्यांच्या जवळ असे डॉक्टर्स असतील त्यांनी त्याचा वापर करू शकतात. या ट्रीटमेंटमध्ये पोटात कुठलंही सोरॅलिन घ्यावं लागत नाही आणि त्या लाईटच्या सहाय्याने हे चट्टे सुधारता येत. जो रोग वाढता असतो तो त्याचा वाढ कमी करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारची इम्युनिटी दाबणारी औषध द्यावी लागतात. कारण मगाशी माझं एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली फाउंडेशन, ती म्हणजे ऑटो इम्युनिटी, म्हणजे आपलंच शरीर, आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती कधी कधी चुकीने आपल्या शरीराच्या कुठल्या ना कुठल्या तरी अवयवाला बाधित करते. अशा रोगांना ऑटो इम्युन डिसीजेस म्हणतात. असे शेकडो रोग आपल्या सायन्समध्ये आहेत. विटिलायगो हा त्यातला एक रोग आहे की ज्याच्यामध्ये आपलीच प्रतिकार शक्ती चुकीने आपल्या रंग तयार करणाऱ्या पेशींना खराब करत असते. आणि इम्युनिटीला दाबण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रतिकार शक्तीचं दमन करणाऱ्या औषधांचा वापर केला जातो, करावा लागतो. त्यातलं एक म्हणजे स्टिरॉइड्स. आता स्टिरॉइड हे दुर्दैवाने त्याच्या साईड इफेक्टमुळे थोडेसे बदनाम ड्रग आहे, पण स्टिरॉइड हे अतिशय उपयुक्त ड्रग आहे आणि योग्य प्रकारे योग्य वेळी जर ते एखाद्या तज्ञ डॉक्टरांनी वापरलं तर त्याच्यामध्ये धोका अत्यंत कमी असतो. डॉक्टर, पांढऱ्या डागांवरतीची जी शस्त्रक्रिया असते ती शस्त्रक्रिया नेमकी कशी करतात आणि मग केव्हा करतात? जोपर्यंत पांढरे डाग वाढत असतात त्याच्यावर शस्त्रक्रिया करता येईल. थांबवण्यासाठी स्टिरॉइड किंवा इतर काही इम्युनोसप्रेसिव्ह औषधांचा वापर करून त्याची वाढ ही पहिल्यांदा आटोक्यात आपल्याला आणावी लागते. पण एकदा जर 6 महिने 12 महिने अशा पद्धतीनं जर आपण रोग पूर्णपणे आटोक्यात ठेवू शकलो आणि आता हा रोग वाढण्याची शक्यता तुलनेने कमी आहे, अशा वेळी मग आपण दुसऱ्या ठिकाणची त्वचा ही आपण चट्ट्यांवर रोपण करू शकतो. करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. काही पद्धतीमध्ये कात्रीचे अगदी बारीक बारीक असे टिकल्यांसारखे तुकडे काढले जातात, ज्याला आम्ही पंच ग्राफ्टिंग म्हणतो, आणि ते त्या डागावर बसवले जातात. ती त्यातल्या त्यात सोपी शस्त्रक्रिया म्हणता येईल की ज्याच्यामुळं मोठ्या एरियाला आपण रंग तयार करू शकतो किंवा अवघड ठिकाणी रंग तयार करणं शक्य होतं. कधी कधी कात्रीचा एक पातळ एक वरचा थर हा सहाय्याने किंवा सक्शन बिस्टर नावाच्या एका तंत्रज्ञानाने तो वेगळा केला जाऊ शकतो आणि तो बसवला जाऊ शकतो. आजकाल एक नॉन कल्चर मेलानोसाइट ट्रान्सफर नावाची एक नवीन सर्जरी विकसित झालेली आहे की ज्याच्यामध्ये जे काही तयार झालेलं जे काही ग्राफ्ट आहे त्या ग्राफ्टचं आम्ही प्रोसेसिंग करतो आणि त्या प्रोसेसिंग मधून कातडीचे जे काही मेलानोसाइट्स म्हणजे रंग तयार करणारी पेशी असतात त्या पेशींचं एक द्रावण आपण तयार करतो आणि ते द्रावण आपण ज्या ठिकाणी चट्टा तयार झालेला असतो त्या चट्ट्याची कातडी खरवडून काढून त्यावर लावतो. आणि याचा फायदा असा असतो की आपण जिथली कातडी मांडीवरची काढतो ती थोडीशीच कातडी काढून ती बऱ्याच मोठ्या भागाला ती पुरू शकते. त्याच्यामुळे कमी कातडी काढून जास्त भागाला आपल्याला कव्हर करता येतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राफ्टिंग सर्जरीज आता उपलब्ध आहेत की ज्याच्यामुळे ज्यांचा आता रोग वाढायचा थांबलेला आहे असलेले चट्टे सुधारत पण नाहीये अशा परिस्थितीमध्ये या सर्जरीचा खूप चांगला उपयोग. डॉक्टर, सोरायसिस या रोगाचं नेमकं कारण काय आहे आणि तो नेमका कसा दिसतो आणि तो संसर्गजन्य आहे का? सोरायसिस हा एक असाच एक प्रकारचा ऑटो इम्युन डिसीज आहे. आजच्या आपण चर्चेसाठी निवडलेले तिन्ही रोग जे आहेत ते ऑटो इम्युन डिसीजेस आहेत. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपली प्रतिकार शक्ती आपल्या शरीराच्या मुळावर उठते त्यातून होणाऱ्या रोगांपैकी एक आहे. याच्यामध्ये सोरायसिस मध्ये काही विशिष्ट अशा आपल्या पेशींमध्ये तयार होणारे जे काही द्रावण असतात की ज्याला आपण ल्युकोट्रेन्स किंवा किमोकाइन्स असं त्याला म्हटलं जातं, असे काही वेगवेगळे जे काही द्रावण असतात किंवा काही लोकल हॉर्मोन्स असतात त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे कातडीची जे पेशी असतात त्या पेशींची जाडी वाढायला लागते. म्हणजे कातडीचे जे काही पेशी असतात त्यांची एका विटांची एक भिंत असावी अशी रचना असते. जरुरीपेक्षा जास्त पेशी याच्यामध्ये तयार होतात आणि ते अपरिपक्व परिस्थितीमध्ये वर येऊन त्यांचं शेड ऑफ होतं. त्यामुळे दिसताना तो चट्टा एक असा लालसर चट्टा दिसतो. त्या चट्ट्यावर
अभ्रकासारखे स्केल्स किंवा खरवड त्याच्यावर आलेली असते आणि ते पेशंटला बऱ्यापैकी खाज होते त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिसायला फार वाईट दिसत. मग डॉक्टर, सोरायसिस वरती कोणकोणत्या प्रकारचे उपाय होणं शक्य आहे? सोरायसिस वर पहिली गोष्ट म्हणजे स्टिरॉइडची मलम वापरली जातात. अँथ्रालिन नावाचं एक औषध लावता येतं वरून. मगाशी जो उल्लेख केला नॅरो बँड अल्ट्राव्हायलेट बी लाईट थेरपी, त्याचाही सोरायसिसला उपयोग होतो. आणि बरीचशी इम्युनो सप्रेसिव्ह ड्रग, त्याच्यामध्ये एक मिथोट्रिक्सेट नावाचा एक ड्रग आहे, नंतर सायक्लोस्पोरिन नावाचा एक ड्रग आहे, अशी काही प्रतिकार शक्तीचं दमन करणारी काही औषधं वापरली जातात. आजकाल एक टोफासिटिनिब नावाचं एक नवीन औषध निघालेलं आहे. पूर्वी या औषधाची किंमत खूप जास्त होती, पण आजकाल त्याची किंमत खूपच कमी झालेली आहे आणि पेशंटना परवडण्याच्या ह्याच्यामध्ये आलेली आहे. आणि ते विटिलायगोला पण वापरता येतं, सोरायसिसला पण वापरता येतं. तो त्याचं प्रतिकारशक्तीची दमन करणारं हे औषध आपण सोरायसिसला वापरू शकतो. डॉक्टर दीपक कुलकर्णी आपल्याला त्वचा रोगावरती मार्गदर्शन करत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येणार आहोत. बघत राहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर दीपक कुलकर्णी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. डॉक्टर, सोरायसिस वरती उपाय म्हणून फोटोथेरपीची देखील चर्चा आम्ही ऐकतो, तर ती नेमकी काय आहे? आता जे मी अल्ट्राव्हायलेट थेरपी तुम्हाला सांगितली, नॅरो बँड अल्ट्राव्हायलेट थेरपी, ती म्हणजेच फोटोथेरपी. त्याच्यामध्ये आपण पेशंटला एक चेंबर असतं, त्या चेंबरमध्ये सर्व बाजूनी नॅरो बँड अल्ट्राव्हायलेट बी म्हणजे त्याच्यामध्ये 311 नॅनोमीटर्स या वेव्हलेंथचाच लाईट तयार होत असतो. आणि त्या लाईटमध्ये डोळ्याला चष्मा लावून पेशंट आत कपडे काढून त्या बूट सारख्या असलेल्या चेंबरमध्ये आत जाऊन उभा राहतो आणि त्या लाईटमुळे सोरायसिसचा फायदा होतो. ज्याला पाहायला सोरायसिस असतो त्यांच्यासाठी वेगळं एक हँड अँड फूट युनिट असंही मिळतं, तेही बऱ्याच वेळी आपल्याला सोयीचं पडतं. म्हणजे पूर्ण चेंबरने पूर्ण शरीराला आपल्याला लाईट द्यावा लागत नाही. आणि त्यापेक्षाही चांगलं असं एक 308 एक्झायमर लाईट नावाचं अति ताकदवान असं अल्ट्राव्हायलेट बीच युनिट आजकाल प्रचलित झालेलं आहे. महाग असतं ते, पण त्याचा उपयोग खूप फास्ट खूप लवकर होऊ शकतो. डॉक्टर, पांढरे डाग किंवा सोरायसिस झालेल्या रुग्णांना समाजात वावरत असताना खूप मोठ्या अडचणींचा सामना खरं तर करावा लागतो. त्यांचे नेमके काय अनुभव आहे? तुम्ही त्या अशा पेशंट्सना हँडल केलेला आहे, तर नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा ते रुग्ण सामना करत असतात? रुग्णांना खूप मोठा म्हणजे सोशल आउटकास्टिंगला सामोरं जावं लागतं. बऱ्याच वेळा सोरायसिसच्या पेशंटना ते काहीतरी संसर्गजन्य असेल असं लोकांना वाटतं. लोक त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे त्याच्यात आणि कुष्ठरोगामध्ये कारण नसताना गल्लत केली जाते. कुष्ठरोगही काही असा सहजासहजी काही संसर्गाने पसरणार नाहीये, पण एकंदरीतच तो संसर्गजन्य आहे असं करून सोरायसिसच्या पेशंटला बाजूला ठेवलं जातं. त्या लग्नाच्या मध्ये सोरायसिसला आणि विटिलायगोच्या पेशंट अतिशय त्रास होतो. आणि सोरायसिस बद्दल दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा काही सोरायसिस बद्दल औषध देऊ इच्छिणाऱ्या काही आयुर्वेदिक होमिओपॅथिक आणि इतर काही ज्याला आपण अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणू अशा काही लोक त्याच्यासाठी जाहिराती देतात. आता त्यांनी जाहिराती देण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण त्या जाहिरातीमध्ये सोरायसिस हा फार मोठा गंभीर रोग आहे अशा पद्धतीचं त्याचं प्रोजेक्शन ते करतात आणि आम्ही तो बरा करू शकतो. प्रोजेक्शन केलं जातं तेवढंच लोकांच्या लक्षात राहतं. आणि त्याच्यामुळं म्हणजे मला असं एक कपल माहिती आहे की ज्याच्यामध्ये ते गुण्यागोविंदाने राहत होते, नवऱ्याला सोरायसिस होता आणि अचानक ती जाहिरात बायकोनी पाहिली आणि ते प्रकार कारण नसताना सगळं व्यवस्थित चालू असताना कोणाचा काही त्रास होत नसताना मर्यादित प्रमाणात असताना ट्रीटमेंटमध्ये असताना सुद्धा ते घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं आणि मग थोडस मला त्यात दोघांचं समुपदेशन करून तो विषय टाळायला. त्यांना लग्नाच्या वेळी त्रास होतो. एम्प्लॉयमेंट या सगळ्या गोष्टींचा सामना खरं तर त्या रुग्णाला करावा लागत असतो. डॉक्टर, याच संदर्भात आणखीन एक प्रश्न म्हणजे अलोपेशिया किंवा एरियाटा किंवा चाई हा नेमका काय प्रकार आहे? हा आणखीन एक गमतशीर प्रकार जो ऑटोइम्युन डिसीजमुळे होतो की ज्याच्यामध्ये अचानकपणे एखाद्या व्यक्तीला डोक्यामध्ये एका विशिष्ट वर्तुळातनं केस जाणं सुरुवात होत. केस जेव्हा जातात तेव्हा त्यांना तर असं वाटतं काहीतरी कीड वगैरे लागली काय, असे मधनच केस कसे काय जातात. त्याचंही प्रमाण खूप आहे. खूप लोकांनी हा रोग होताना बघितलेला असेल त्याला आपण साई म्हणतो.
आणि कधी कधी हे चट्टे फार वेगाने वाढत जातात आणि जवळजवळ 5-1% लोकांना जवळजवळ डोक्यातले जवळजवळ सगळे केस जातात आणि अगदी दुर्दैवाने एखाद्या पेशंटमध्ये पूर्ण शरीराचे पण केस जाण्याची शक्यता असते. अलोपेशिया एरियाटा युनिव्हर्सॅलिस असं म्हणतो. लहान मुलांमध्ये या रोगाचं प्रमाण जास्त असतं आणि लहान मुलांमध्ये तीव्रतेने वाढायची शक्यता असते. हा त्या रोगाचा प्रॉब्लेम म्हणजे त्यामध्ये केस जातात. केस जातात त्यावेळी फक्त काळे केस जातात आणि पांढरे केस शिल्लक राहतात किंवा उलट पण होऊ शकतं की रोग होतो त्यात केस जात नाहीत नुसतेच केस पांढरे पडतात असेही काही त्याच्यातले प्रकार म्हणजे ओव्हरनाईट व्हाइटनिंग असंही त्याला म्हणतात असंही अलोपेशिया एरियाटाचा एक प्रकार असू शकतो आणि त्याच्यामुळे हे केस गेलेले पेशंट अत्यंत त्याच्यामुळे ते विद्रूप दिसतात. कधी कधी ते दाढीतले पण केस जाऊ शकतात मिशीतले केस जाऊ शकतात असाही प्रकार या रोगामध्ये होतो आणि त्याच्यातून निर्माण होऊ शकते. मग डॉक्टर त्यावर नेमका उपाय कोणते आहेत काय उपाय होऊ शकतो अशा रोगावरती? या चट्ट्यांवर बऱ्याच वेळा इंट्रालिजनल स्टिरॉइड इंजेक्शन दिली जातात. त्याच्यानंतर त्याच्यावर मी आताच म्हणलं ती अल्ट्राव्हलेटची जी म्हणजे एक्झायमर लाईट हे ज्या म्हणलं मी 308 एक्झायमर लाईट हा तीव्र स्वरूपाचा अल्ट्राव्हलेट लाईट आहे त्याच्यावर वापरला जाऊ शकतो. पोटामध्ये इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स दिली जाऊ शकतात. त्याच्यानंतर एक अँथ्रालिन नावाचं एक औषध आहे की जे आल्यामुळे कातडीला आग निर्माण होते आणि ती आग निर्माण झाल्यामुळे केसाला वाढायला चालना मिळते. आजकाल एक DPCP नावाचं एक औषध हे वापरलं जाऊ शकतं. हे जरा थोडं स्ट्रॉंग औषध आहे आणि फक्त त्वचारोग तज्ञांकडेच उपलब्ध असतं आणि त्याचा वापर करूनही यांचा केस वाढायला आपल्याला मदत होते. डॉक्टर बऱ्याच त्वचा रोगांमध्ये स्टेरॉइडचा मलम किंवा गोळ्या म्हणून वापर केला जातो त्याचे काही दुष्परिणाम असतात का आणि मग जर दुष्परिणाम असताना देखील ही औषधं कशी उपयुक्त ठरतात? कुठलंही औषध आपण जेव्हा देतो तेव्हा चांगले परिणाम आणि वाईट परिणाम याचा तुलना करावी लागते आणि प्रत्येक जिथे जिथे स्टेरॉइड उपलब्ध म्हणजे उपयोगी आहे असा जो रोग आहे त्यामध्ये फायदा होईल आणि त्रास होणार नाही अशा पद्धतीनं किती डोस देता येईल याचं शास्त्रज्ञांनी वर्षानुवर्ष प्रयत्न करून एक प्रोटोकॉल्स ठरवलेले असतात आणि ते प्रोटोकॉल्स जर डॉक्टरांनी फॉलो केले तर स्टिरॉइडनी अत्यंत सुंदर फरक पडतो आणि फार साईड इफेक्ट होत नाही. स्टिरॉइडचे साईड इफेक्ट म्हणजे काय असतात? त्याने वजन वाढू शकतं त्याने भूक वाढू शकते कधी रक्तातली साखर म्हणजे वाढायची शक्यता असते ब्लड प्रेशर वाढायची शक्यता असते आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याचं आपण नियमन करू शकतो मॉनिटरिंग करू शकतो. त्याच्यामुळे जर तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे पेशंट ट्रीटमेंट घेत असेल तर या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी मॉनिटर करून त्या हाताबाहेर कुठेही जात नाहीयेत हे बघितलं जात. स्टिरॉइडचा दोन प्रकारे वापर चुकीचा ठरेल. एक म्हणजे मॉनिटर न करता वापर करणे. पेशंटनी स्वतः डॉक्टरांनी कधी दिलं होतं म्हणून त्यांनी फायदा होतो म्हणून स्वतःच्या स्वतः वापर सेल्फ ट्रीटमेंट करणं हे वाईट होऊ शकेल आणि स्टिरॉइडचा वापर शॉर्टकट म्हणून केला जातो काही जमत नाही म्हणून स्टिरॉइड द्यायचं तेही चुकीचं आहे. पण मला असे हजारो लाखो पेशंट माहिती आहेत की स्टिरॉइड नसतं तर त्यांची परिस्थिती खूपच खराब झाली असते. आता काही काही रोग आहेत पेन्फिगस पेन्फिगॉइड असे जे काही रोग अतिशय तीव्र स्वरूपाचे जे त्वचा रोग आहेत की ज्या रोगांना बऱ्याच वेळा त्वचा रोगासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं ते तर स्टिरॉइड आपण बरे करू शकत. स्टिरॉइड म्हणजे काहीतरी विष आहे काहीतरी खराब आहे अशी जी लोकांची एकदम चुकीची आहे. स्टिरॉइड अत्यंत परिणामकारक आहे. इवन आता आपण कोविडमध्ये पण स्टिरॉइड आतापर्यंत कोविडचे जे आपले लक्षावधी पेशंट बरे झाले त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. त्याला साईड इफेक्ट आहेतच पण ते साईड इफेक्ट आपल्याला योग्य मॉनिटरिंगने टाळता येतात. बरोबर. डॉक्टर याच संदर्भातला आणखीन एक अत्यंत महत्वाचा प्रश्न तो म्हणजे स्टिरॉइड व्यतिरिक्त अशा रोगांवरती इतर कोणती औषधं प्रतिकार शक्तीचं दमन करण्यासाठी वापरली जातात? यासाठी एक मिथोट्रिक्सेट नावाचं औषध आहे. मिथोट्रिक्सेट काही रक्ततपासण्या करून आपल्याला देता येतं. ते रुमॅटॉलॉजीमध्ये पण खूप वापरतात संधिवातासाठी वगैरे पण यामध्ये वापरलं जातं. माझा थायोप्रिन नावाचं एक औषध आहे. सायक्लोस्पोरिन नावाचं एक औषध आहे. सायक्लोफॉस्फामाइड नावाचं औषध आहे. पण आजकाल एक टोफासिडिनिप नावाचं एक औषध जे मी तुम्हाला मगाशी त्याचा उल्लेख केला त्याच्यावर सध्या आम्हाला खूप प्रॉमिसिंग वाटतं. गेल्यापर्यंत ते औषध जवळजवळ त्याची किंमत महिना 28,000 रुपयापर्यंत पडत होती. त्यामुळे
सामान्य रुग्णांच्या ते आवाक्या बाहेरच होतं. शिवाय या सगळ्याच प्रतिकारशक्तीचं दमन करणाऱ्या औषधांना कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाहीये ना हे पाहण्यासाठी बऱ्याच रक्त तपासण्या कराव्या लागतात. त्या रक्त तपासण्यांचा एक ओझ आपल्या रुग्णाच्या डोक्यात पडतच असतं. पण त्या औषधाची किंमत कमी होऊन जवळजवळ 2-2.5 हजार रुपये महिन्यापर्यंत कमी आलेली आहे. भारतात त्याचं उत्पादन चालू झाल्यापासून रुग्णांना खूप दिलासा मिळालेला आहे आणि या तिन्ही रोगांमध्ये त्याचा वापर केला जातो. अर्थात ते तसा त्याची किंमत कमी झालेला या जानेवारी 21 पासूनच त्याची किंमत कमी झालेली आहे. त्यामुळे त्याच्यावर त्या औषधांचाही आम्ही आमचा अनुभव हळूहळू वाढतो आहे. पण गेल्या काही महिन्यामध्ये या औषधाचा जो काही वापर 30-40 पेशंट मध्ये केलेला आहे या तिन्ही रोगांमध्ये अलोपेशिया एरियाटा सोरायसिस आणि विटिलागो याच्या तो खूपच मी म्हणेन की आल्हाददायक आशादायक असा आहे असं म्हणलं तरी चालेल. प्रत्यक्षात लॉंग टर्म मध्ये लोकांना ते कसं सहन होतं ते थांबवल्यानंतर किती प्रमाणात वाढतं हे सगळं आपल्याला अनुभवाने कळेल. अर्थात याचा अर्थ असा नाही की याच्यावर काही आपल्याला जादूई उपाय मिळालेला आहे पण आपल्या भारतामध्ये एक नवीन बाण मिळालेला आहे असं म्हणता येईल. अगदी डॉक्टर दीपक आपले खूप खूप आभार. आम्ही आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला आणि आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचेही धन्यवाद. तर प्रेक्षक हो टॉक टाईम आमच्या खास कार्यक्रमात त्वचा रोगावरती डॉक्टर दीपक यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आज टॉक टाईममध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नव्या विषयासह पुन्हा भेटणार आहोत. बघत आमचा खास कार्यक्रम टॉक टाईम.